गावाचा भक्त देवाकडे अट्टहासाने जाण्यासाठी आईला विनंती करतो, आई पंढरपूरच्या राजाला मला एक वेळेस डोळे भरून पाहायचंय ग, पंढरपूरला मला एक वेळेस जायचं आहे. आई म्हणते, बाळा हात नाही पाय नाही कशी पंढरीची वारी करणार? आई एक वेळेस जर मी पंढरपूरला गेलो नाही मला मोक्ष मिळणार नाही, मला मोक्ष मिळणार नाही. पंढरपूर हे मोक्षाचं ठिकाण आहे आई, मला तिथपर्यंत जावं लागणार आहे. त्या पंढरीच्या राजाला पाहायचंय आई मला, डोळे भरून एक वेळेस माझा शेवटचा अट्टहास आहे आई, मला त्या देवाला पाहायचं आहे. कुर्मदासाची आई विचार करू लागली, बाळा 30 वर्षाचा झाला आहेस तू, हात नाही पाय नाही कशी पंढरीची वारी करणार? आई जशा स्थितीस भगवंत बोलवल तशा स्थितीमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करेल. आई रडू लागली, बाळा का पूर्वजन्मीचा माझा काही दोष असल की माझ्या पोटी तुला हात नाही पाय नाही असं जन्माला बाळ आलं? आई यात तुझा काय दोष आहे? आई यात तुझा कदापिही दोष नाही, हे माझं पूर्वजन्मीचं पाप आहे. प्रत्येक जीवाला पूर्वजन्मीचं पाप फेडावं लागतं. होईल तो भोग भोगेन आपला आणि न घाली विठ्ठला भार तुझं. देवावरती कोणत्याही गोष्टीचा भार घालणार नाही ते संत म्हणतात, देवा हा आमच्या कर्माचा दोष आहे. कुर्मदासही आईला सांगतो, आई यात तुझा कदापिही दोष नाही, हा पूर्वजन्मीचं माझं काही कर्म असल ते मला आडवं येतं. आई रडू लागली, कुर्मदासही रडू लागला. आई सांगते, बाळा आता मला होत नाही, माझं वय झालं रे, तुला कडेवरती मी किती दिवस वावरणार, किती दिवस तुला घेणार? आई शेवटची विनंती करतो, आई आता मी तुला त्रास देणार नाही, आता मी तुला कडेवरती घ्यायलाही सांगणार नाही. आई शेवटची विनंती म्हणून सांगतो, आई एक वेळेस मला सप्ताहामध्ये नेऊन सोड. 8 दिवस मी कीर्तन ऐकर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांबरोबर पंढरपूरला जाण्यासाठी मी महाराजांना विनंती करेल. आई एक शेवटची विनंती म्हणून मला तिथपर्यंत नेऊन सोड. आई मी परत तुला या शरीराचा त्रास देणार नाही, आई मी परत तुला कदापिही आता मी भेटणार नाही. आई आता माझी शेवटचा अट्टहास एकच असेल आई, पंढरपूरच्या आईला भेटायचा. आता भेटे लागे जीवा लागली से आस, भेटे लागे जीवा लागली से आस, भेटे लागे जीवा लागली से आस, भेटे भेटी लागी जीवा लागली सी आस, देवाच्या भेटीची आस लागणारे भक्त मै बापांनो. कुर्मदास नावाचा भक्त देवाला विनंती करतो, देवा मला एक वेळेस तुला पंढरपुरामध्ये डोळे भरून पाहायचं आहे, तिथपर्यंत मला पंढरपुरापर्यंत यायचं आहे. देवा कुर्मदास नावाचा भक्त आईला विनंती करतो, आईला सांगतो, आई आता मी परत तुला त्रास देणार नाही, आई मी आता परत तुला भेटणार नाही, माझी शेवटची भेट ही पंढरपूरच्या राजेची असल म्हणून. आईचं दर्शन घेऊन कुर्मदास नावाचा भक्त घराच्या बाहेर आई कुर्मदासाला घेऊन जाते. 8 दिवसाचा कालावधी होऊन जातो. 8व्या दिवशी महाराजांनी सांगितलं, ज्यांना कुणाला पंढरीला यायचं त्यांनी चला. कुर्मदास महाराजांकडे जातो, महाराज मलाही पंढरपूरला यायचं आहे. महाराज म्हणतात, अरे कुर्मा हात नाही पाय नाही कशी पंढरीची वारी करणार? महाराज जशा स्थितीत होईल तशा स्थितीत मी येणार.
सर्वजण पायाने चालू लागले, हाताने टाळी वाजू लागले, मात्र कुर्मदास नावाचा भक्त हा शरीराने रंगू लागला। शरीराने रंगत असणारा कुर्मदास 4 ते 5 दिवसाचा प्रवास झाला। सर्वजण पायाने रंगतात, मात्र माझा कुर्मदास देवाच्या भेटीसाठी शरीराने रंगू लागला। आणि शरीराने रंगत असणारा कुर्मदासाच्या शरीराचं रक्त गळू लागलं, मांस गळू लागलं, शरीरामध्ये काही सुद्धा राहिलं नाही। तरीही कुर्मदास आपला अट्टहास सोडत नाही। 15 ते 20 दिवसाचा प्रवास माझ्या कुर्मदासाने शरीराने केला। सर्वजण आश्चर्य पाहू लागले, शरीराचं सर्व रक्त गळत आहे आणि कुर्मदास समोर समोर चालत आहे। अट्टहास भेटीची, भगवंताच्या प्राप्तीची ज्यांना अट्टहास असतो ते शेवटचा प्राण जाऊपर्यंत एकच अट्टहास ठेवतात, त्यांचं नाव संतय, त्यांचं नाव भक्तय माई बापा। आणि कुर्मदास नावाचा भक्त 20 दिवसाचा प्रवास होतो आणि मात्र कुर्मदास तिथेच थांबतो। आता शरीरामध्ये काहीच राहिलं नाही। उरला जीव डोळा तुका म्हणे, जीव आणि डोळा उरेपर्यंत ज्यांचा अट्टहास भक्त देव आहे आणि देवासाठीच आहे ना, तो कुर्मदास नावाचा भक्त रडू लागला। रडत असणारा कुर्मदास देवाला विनंती करतो, देवा मी नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत रे। हे पंढरीच्या राजा, तू प्रत्येकाच्या हाकेला धावून येतोस ना। हे पंढरीच्या राजा, हे पंढरीच्या आई, हे पांडुरंग परमात्मा, तू माझ्यासाठी धावून येशील का? पंढरपुरामध्ये कुर्मदास नावाचा 20 दिवसाचा प्रवास झाला, होणारा भक्त तिथे थांबतो आणि रडत असणारा भक्त संतांना विनंती करतो। सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार। आए बड़ा करा उपकार, बड़ा करा उपकार, आए बड़ा करा उपकार, उपकार। सांग देवा नमस्कार, सांग देवा नमस्कार, बड़ा करा उपकार, बड़ा करा उपकार। सांग देवा नमस्कार, सांग देवा नमस्कार, बड़ा करा उपकार, कारत। सांगा देवा नमस्कार, संतांना विनंती करतो कुर्मदास नावाचा भक्त, कारण की संताशिवाय देव नाही, मी अगोदरच सांगून गेले। मात्र कुर्मदास नावाचा भक्ताचा प्रवास थांबला आणि कुर्मदास रडू लागला। रडत असणारा कुर्मदास महाराज, योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योग्यांना दुर्लभ असणारा देव संतांना प्राप्त होतो, योग्यांना दुर्लभ असणारा देव भक्तांना प्राप्त होतो। एवढंच नव्हे, भगवंताची भक्ती कराल तर योग्यांना दुर्लभ। योग्याच्या धानी धाताना तुळसी, योग्याच्या धानी धाताना तुळसी, योग्याच्या धानी धाताना तुळसी, योगियाच्या ध्यानी धाताना तोड। तू आमापासी मागे पुढे, तू आमापासी मागे पुढे, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना। तो तू आमापासी मागे पुढे, योगियाच्या धानी धाताना तोडसी, योगियाच्या धानी धाताना तोडसी। महाराज सांगतात, योग्यांच्या ध्यानी धाताना तुडेसी, जो तो आम्हापासी मागे पुढे। संतांना भक्तांना माहिती, देव मागे पुढे उभा राहून सांभाळ करत असतो, मात्र कुर्मदास नावाचा भक्त रडत आहे आणि देवाला विनंती करत आहे। आणि विनंती करत असणारा कुर्मदास सांगतो, देवा माझी मज झाली अनावर वाचा, तुझ्या नामाचा मला छंद लागला आहे, तुझ्या भेटीची मला ओढ लागली आहे, आस लागली आहे, मला शेवटचं दर्शन तुझं घ्यायचंच आहे देवा।
आणि कुर्मदास रडू लागला. कुर्मदासांचा तहास पाहणले पाहिल्यानंतर भगवंत पंढरपुरामध्ये रडू लागला. आणि पंढरपुरामध्ये रडत असणारा देव माझ्या नामदेवरायांनी पाहिला आणि पाहता क्षणी नामदेवराय देवाला विचारता, देवा तुम्ही का रडता? त्यावेळेस नामदेवरायांना देवाने सांगितलं, बाबा माझा एक भक्त माझ्या भेटीची आस करत आहे आणि मला तिथपर्यंत जावं लागणार आहे. भेटी लागी जीवा लागली सी आस, आस लागली आहे माझ्या भेटीची, मला तिथपर्यंत जावं लागणार आहे. देवा पंढरपुरामध्ये सर्व भक्त तुमच्या भेटीला आले आहेत आणि तुम्ही जर या समिठेवरून जाल तर इथे कोण उभा राहील? मात्र माझ्या देवानी नामदेवरायांचा हात धरला आणि देव विठेवरून खाली झाले आणि नामदेवराय विठेवरती उभा केलं. देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत वेगळे नाही माई बापानो. संत नामदेवराय उभे राहिले आणि पंढरपूरचा राजा भक्ताच्या भेटीसाठी येत आहे. येत असताना कुर्मदासांनी समोर देवाला पाहिलं आणि पाहता क्षणीच कुर्मदास नावाचा भक्त रडू लागला, देवा शेवटची आस होती तुमचं दर्शन घेणं. मोक्षाचं ठिकाण हे पंढरपूर आहे. पंढरपूरच्या राजाला पाहिलं, देवा आता जीवनामध्ये काही राहिलं नाही. शेवटचा तहास, शेवटचा श्वास, शेवटचा प्राण कुर्मदासांनी देवाला पाहता क्षणीच देवाला कुर्मदास नावाचा भक्त सांगतो, देवा जणी दृष्टी लाग तुझा सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. माझ्या मनाला बोध झाला होता की तुमचं मुख पाहावं, तुमचं दर्शन घ्यावं, कारण की तुमचं दर्शन एवढं महत्वाचं आहे देवा, कारण की देव आहेस तेवढा सुंदर. राजस कुमार मदनाचा पुतळा, देव राजस आहे. त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी कुर्मदासाचा अट्टहास असा तसा नाही महाराज. कुर्मदास रडू लागला आणि रडत असताना कुर्मदास संतांना विनंती करत असणारा कुर्मदास संतांना धन्यवाद देतात. कुर्मदास नावाचे भक्त की तुमच्यामुळे संतांमुळे भगवंत भेटलाय. नामदेवरायांना धन्यवाद देतात तू संत कुर्मदास नावाचा भक्त की तुमच्यामुळे देव इथपर्यंत येऊ शकले आणि देवांचं दर्शन झालं. पण शेवटचा श्वास हाच आहे की ज्याने शेवटपर्यंत फक्त देवाची भक्ती आणि देवाची आस ठेवली तो कुर्मदास नावाचा भक्त मरेपर्यंत शेवटचा पण पूर्ण करतो. त्याचं नाव आहे देवाची भेट, देवाचं दर्शन. याचं कारण फक्त देवाची भक्ती आहे माई बापानो. म्हणून देवाला पाहता क्षणीच कुर्मदास नावाच्या भक्ताने देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. मस्तके हे पायावरी, पायावरती मस्तक ठेवल्यानंतर कुर्मदास नावाच्या भक्ताने आपला प्राण सोडला, देवा आता काहीही नाही, तुमचं दर्शन घेणं हेच महत्वाचं होतं. शेवटचा प्राण सोडला सांगायचं एवढंच माई बापांनो. संतांसारखा भक्तासारखा तुम्ही आम्ही सुद्धा अट्टहास ठेवा, निश्चयच तुम्हा आम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे अभंगाच्या दुसरं चरण तुम्हा त्याची गणना, त्याची तुलना होऊ शकत नाही. पण पुण्य करावं लागणार आहे.
पुण्य म्हणजेच भक्ती आहे माईबापांनो, पुण्य म्हणजेच सत्कार्य आहे, पुण्य म्हणजेच सदभक्ती आहे, पुण्य म्हणजेच तुम्ही चांगलं कार्य केलेली भक्ती, चांगल्या कार्याने केलेलं सन्मार्ग सत्कार्य। तुम्ही जीवनामध्ये काय कमवलं याला महत्त्व नाही, तुम्ही जीवनामध्ये लोकांसाठी किती केले, लोकांसाठी किती जीवन व्यतीत केले, लोकांसाठी किती परोपकार केला हा खूप महत्त्वाचा आहे। अरे एखाद्याला जर अन्न भेटत नसल त्याच्यासाठी आपण अन्न दिलं तर काय हतकत आहे, हेच तर पुण्य आहे। अरे ज्याला वस्त्र नसेल त्याला वस्त्र देण्याचं काम केलं तर हेच तर पुण्य आहे। एखाद्याला निवारा नसल, अरे 10 बंगले बांधून ठेवले, अरे आपल्यासारखे राहण्यासाठी खूप मानव आहेत, रस्त्यावरती राहत असतात त्यांना एखादं घरकुल दिलं, अरे त्यांच्यासाठी एखादं घर दिलं, त्यांच्यासाठी 5 पत्र जरी घेऊन दिले ना तर जीवनामध्ये तुमचं सर्वात मोठं सत्कार्य येते। आणि हे सत्कार्य मानवाच्या हातून घडलं पाहिजे महाराज। आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन जर जगत असाल ना तर त्या जीवनाला अर्थ नाही, पण आपल्यापासून दुसऱ्याला चांगला फायदा होतोय ना तर हे कार्य तुमचं नक्कीच भगवंत पाहतोय। म्हणून महाराज जीवनामध्ये काहीतरी चांगलं करत गेलं पाहिजे, आपण पुण्य केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, नाही जीवनामध्ये परमार्थ घडला तरी चालल पण हरिपाठ तरी म्हटला पाहिजे। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, अरे पवित्रची होय देह त्याचा, तुम्ही पवित्र व्हाल। ज्ञानोबराय सांगतात, आम्ही सांगत नाहीत, आणि ज्ञानोबराय हे सामान्य माणसं नाहीत। ज्यांच्या हात मस्तकावरती पडला तर रेड्यावेत बोलू लागला, अरे ज्यांचं दारातलं वृक्ष सोन्याचं ठरलं आजही जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले, ज्यांच्या हात मस्तकावरती पडला रेडा सुद्धा वेद बोलला। एवढंच नव्हे, ज्या ज्ञानोबरांच्या चांगदेव नावाचा संत ज्यांनी पत्र पाठवलं, 14 वर्ष ज्यांनी जीवन जगलं, त्यांनी कोरं पत्र पाठवलं। माझ्या मुक्ताबाईनं त्या कोऱ्या पत्राचं उत्तर दिलं, सांगायचं मला एवढंच, 1400 वर्ष जीवन जगला पण त्याला काही अर्थ आहे का? पण थोड्याच दिवस जे जीवन जगले आजही त्यांचे ग्रंथ, आजही त्यांची ज्ञानेश्वरी, आजही त्यांची समाधी, आजही आळंदीमध्ये गेलं तर लेकराला त्या आईची माया भेटते, त्याचं नावच आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरी नतीनी लोक। ज्या ज्ञानोबरांच्या अंगावरती भगवे वस्त्र आहेत पण जगाचा संसार ज्यांनी करून दाखवला, तुम्ही आम्ही दोनच जीवाचा संसार करतो। म्हणून महाराज म्हणता असोनी संसारी जिव्हा वेगो करी, ज्या संसारात तुम्ही आम्ही आहात ना तो संसार दुःखरूपी आहे, आणि दुःखरूपी संसार सुखरूपी करायचा असेल, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार। महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, इथे सुखाचा विचार नाही, तुम्हालाच नाही, कोणाला सुख नाही इथे। मग जिथे सुखच नाही तिथे आयुष्य घातलं सुख मिळणार कधी आहे? मग ज्यात सुख नाही ना तिथे जाण्याचं काम करा। मग कुठे सुख आहे? सुख लागे करी शीतळ माळा, तरी तू पंढरी सीताय एक वेळा, मग तो अवघाती सुख रूप होती, जन्मोजन्मीचे दुःख विसरा, सुख लागे करी शीतळ माळा। आपण घरातल्या घरात सुद्धा एकमेकाला आपलंस धरत नाही, मग संसार सुखाचा होईल का? जीवापासून तर
ज्या किड्या मुंग्यापर्यंत सुद्धा आपलंस करण्याचं काम संतांनी केलंय ना, ते महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, हे माझं घर आहे। आईची मती जयाची अस्थिर, मला सांगायचं एकच, संसार दुःखाचा आहे पण ज्ञानोबाराय संतर मी संसार सुखाचा केलाय। कोणता संसार सुखाचा केलाय? पंढरीचा राजा शेजारी उभी असणारी रुक्मिणी माता, पंढरपूर हे माहेर आहे आणि त्या माहेर आणि शरीर रूपी हा पंच प्राण इंद्रियाचं जे शरीर आहे ना, या शरीराने महाराज तिथपर्यंत गेलो। कारण की माहेरातून आल्यानंतर सासरी आलेल्या मुलीला संसार काय करावा लागतो? संसार करावा लागतो। मग शरीराने महाराज सांगतात आम्ही काय केलं, अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा संसार केलाय। म्हणून आपला सुद्धा सुखाचा संसार होण्यासाठी आपल्याला सुद्धा भगवंताची भक्ती करावी लागणार आहे। आसोनी संसारे, महाराज ज्ञानोबारांना एक सांगायचं आहे, तुम्ही ज्या स्थितीत आहेत ना त्या स्थितीत राहा, तुम्ही ज्या संसारात जन्माला आलात ना त्याच संसारात जन्म घ्या, ज्या संसारात दुःख आहे ना त्याच दुःखातून वापस निघण्यासाठी, बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखिला आहे, त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव भक्ती आहे। संसारात प्रत्येकाला जन्म आहे पण जन्म असा तसा नाही, हा नासका कुचका देह याला सतमार्गाला नेण्यासाठी महाराज भक्ती आहे। म्हणून ह्या भक्तीकडे जाण्यासाठी महाराज सांगतात की बाबांनो हा संसार सुखाचा नाही दुःखाचा आहे, पण अवघाची संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आसोनी संसारी तुम्ही जिथे आहात तेच करा, पण त्यातून वेगळं काहीतरी करण्याचं काम करा, त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव संतांची संगत आहे। संतांची संगती मनोमार्ग गती, आणि आकळावा श्रीपती वेने पते येणे पंते, तिथे गेल्यानंतर महाराज तुम्हाला संतांची संगत करावं लागल। जन्म दिला आहे आपल्याला पण जन्माचा व्यर्थ वापर करू नका, शरीर दिलंय आपल्याला पण शरीराचा व्यर्थ वापर करू नका, थोडासा संसार असला पाहिजे, परमार्थ करा, संसारही करा, पण महाराज प्रथमे नाजिता विद्या, द्वितीयम नाजितम धनम, तृतीयम नाजितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यति, चौथ्या अवस्थेत तरी भगवंताची भक्ती करा। पण माणसं आता नाही उद्या नाही नंतर नातू पंतू होतात, आयुष्य जातं मात्र काही करत नाही, असे आल्या तशीच निघून जातात, पण महाराज त्याच्या अगोदर काहीतरी करावं लागेल। तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची म्हणे कीर्ती मागे, जीवनामध्ये फक्त कीर्ती मागे राहते।